नमस्कार, मी प्रवीण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. ही व्हिडिओ मी जरा लेट पोस्ट केलेली आहे. मी अलंगगडाला जात असताना उडदावणे गावापासनं ओहळाने सरळ पुढं चाललो होतो. त्याच्या उजव्या साईडलाच ओहळाच्या बाजूला एका आजोबांनी अशी लहान कोप केली होती. तिथे एकटेच राहत होते. घरातले नातेवाईक वगैरे आठवड्यातून 4 दिवसातून एकदा त्यांना खाण्यासाठी साहित्य घेऊन येत असे. इथं पूर्ण वातावरण एकदम स्वच्छ होतं. आणि या उडदावणे गावाच्या खालीच पायथ्याला आलंगच्या म्हणजे तिथे आजोबा शेती करतात. हे तुम्ही बघा, आता भांडे वगैरे सर्व पट ठेवलेले बाजूला. एक साईडला ते झोपताना एका साईडला जनावरे बांधतात. रात्रीशी अलंगगडला जात असतानाच ही कोप दिसलेली होती. एकदम शांत वातावरण वाटत होते. तिथे बाहेरचा परिसर उन्हाळ्यामध्ये होत असल्यामुळे ती गरमी भासतच नव्हती या कोपेमध्ये. बाजूला झाड होते मस्त. मग ही कोप बघून झाल्यावरती पुन्हा अलंगगडावरती निघालो. कारण का अलंगगडावरती 90% ट्रेकर्सना अलंगगडावरली देवीची मूर्ती माहीतच नाही आहे बिलकुल. कारण का काही ट्रेकर्स फक्त अलंगगड ट्रेक करायला सुरुवात केली की बाजूची घरे बघतात, राजवाडा बघतात, शिवलिंग बघतात आणि बाजूचा परिसर बघतात. पण शिवलिंगाच्या बाजूलाच म्हणजे उजव्या साईडला वरच्या साईडला टेकडीवरती एक गर्दीसारखे दिसेल तुम्हाला. त्या बाद तिथेच आम्हाला एक ही देवीची मूर्ती भेटली होती एक साईडला. संध्याकाळचे 6 वाजत होते. जवळ 6:30 होत आले होते. घरी जायचं होतं आम्हाला, म्हणून आमची लगबग चालूच होती पटापट. देवीची पूर्ण तयारी करायची तिथे. मग बाजूनी दगडी उभ्या केल्या पूर्ण आम्ही, म्हणजे मूर्तीची पूर्ण झीज होणार नाही म्हणून. संध्याकाळपर्यंत आम्ही तिघेच मित्र गेलो होतो. बीएसएफ सर आणि उल्हास नावाचा मित्र होता माझ्यासोबत. मग आम्ही तिघेच काम चालू होतं. इकडनं तिकडनं दगडी गोळा करत आलेलो आहे, मोठमोठ्या दगडी. नंतर मग एकमेकाला सपोर्ट देत देत वरती उचलायचो. अशाच भरपूर चौकोनी दगडी तुम्हाला अलंगगडावरती बघायला भेटतील की एकात एक अडकेतील असे. मग बाजूनी दगडी उभ्या केल्या पूर्ण लेवलमध्ये एकसारखं, म्हणजे मूर्ती एकदम दिसेल जवळपास. तुम्ही व्हिडिओमध्ये कोणाला दिसलीच नसेल तुम्हाला ही मूर्ती. खास तुमच्यासाठी व्हिडिओ टाकते. अलंगगडावरती ट्रेक करणाऱ्यांनी कधी गेलेच तर शिवलिंगाच्या वरच्या साईडला तुम्हाला ही अशी दिसेल. तुम्हाला लेवल केलेली आम्ही. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इतर ट्रेकर्सना पण व्हिडिओ पाठवा. आवर्जून ही देवीची मूर्ती बघा पुन्हा कधी अलंगगडावरती गेल्यास तर. धन्यवाद.